बाद ऑटो मध्ये जात आहोत रेल्वे स्टेशनला। मी बघ इकडे आहे का चला। आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहोत। 9:10 झालेले आहेत। रु बघ ती रेल्वे स्टेशनवर आहे। हाय कर रु। आम्ही चाललो आहोत आता शेगावला। हे आहे इतवारी रेल्वे स्टेशन। आता इथून आम्ही सरळ शेगावला जाणार आहोत आणि अमरावतीवरून माझी बहीण वगैरे बसणार आहे शेगाव करिता। चला आता आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत। त्यांना आम्ही अमरावतीवरून बसलेल्या आहेत त्या बडनेरावरून शेगावच्या गाडीमध्ये। आम्ही नागपूरवरून आलेलो आहोत। त्या दिवशी होता ना अर्चूच चला आता इथून मंदिरापर्यंत ऑटो करत आहो। रूमपर्यंत रूम करायची आहे इथे कारण आज आमचं इथे मुक्काम आहे। खूपच गर्दी आहे शेगावला। पाहो आता आम्ही रूमसाठी वेट करत आहोत। 5 घंटे वेळ आहे ते आनंद भक्ती निवास मध्ये रूम बघायला। खूप गर्दी असल्यामुळं 5 घंटे लागणार आहेत। फायनली आता आम्हाला या शेगाव मध्ये रूम मिळाली आहे 4th floor। 10:45 आहे। 5 घंटे लाईन मध्ये राहावं लागलं स्वप्नीलला। त्यावेळेस आता हे रूम मिळाली आहे शेगाव मध्ये। 3 बेडची आहे। खूपच भयंकर गर्दी आहे। उद्या पण आम्हाला सकाळीच उठावं लागेल त्याच वेळेस ते दर्शन वगैरे होईल लवकर। आणि इथे आज अमरावतीवरून पालखी आलेली आहे तर त्याच्यामध्ये माझा भाऊ आणि भाचा राहते दरवर्षीचेच। मागच्या वर्षी माझी मुलगी पण होती तर तिथे पालखीच्या दर्शनाला आता आम्ही जात आहोत। प्रांजू माझी बहीण आणि ती माझ्या मामे बहीण ती आलेली आहे। त्या गेलेल्या आहेत तिथे दर्शनाकरिता आणि जेवणाकरिता। आता आम्ही पण स्वप्नील आणि मी जात आहोत कारण रूम मिळायची होती म्हणून आम्ही थांबलो होतो। चला मग आता जाऊया। फोटो पाठवशील बरं। ही बघा ही वारी आलेली आहे अमरावतीवरून शेगाव मध्ये पायदल। बघा आता 10:30 आहे पण तरी पण रस्त्याने बघा शेगावला किती गर्दी आहे। खूप गर्दी आहे इथे। लोक आले की यावेळेस इथे दर्शनाला शाळेचे मुलं वगैरे शाळेच्या ट्रिपा वगैरे आलेल्या बघा। चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। बाय। गुड नाईट।